नमस्कार, एक विनम्र सूचना, हा व्हिडिओ तुम्ही कुटुंबासह बघत असाल तर कृपया आपल्या लहान मुलांच्या समोर हा व्हिडिओ बघू नका, आणि बघत असालच तर कृपया हेडफोन लावून ऐका, कारण या व्हिडिओमध्ये मी अशा काही गोष्टी बोलणार आहे की ज्या कुटुंबातल्या लहान मुलाच्या समोर ऐकल्या नाही पाहिजेत। हा ॲडल्ट शो नक्कीच नाही आहे किंवा ॲडल्टवाल्या गप्पा नक्कीच नाही आहेत, तर मोठ्या माणसांच्या नाजूक गोष्टीवर आपण जरा मोकळेपणाने बोलणार आहोत। एक गोष्ट सुरुवातीला मला तुम्हाला सांगायची आहे। गोष्ट अशी आहे की एके दिवशी अकबर आणि बादशहा यांच्या दरबारात जेवण चालू असतं आणि जेवणाच्या पंक्तीमध्ये अकबराची बेगम अर्थात राणी गॅसेस अधिक झाल्यामुळं जोरदार आवाज खालून काढते। दरबारी गालातल्या गालात हसतात, कुणाची आवाज काढण्याची हिम्मत नसते। अकबराला हा आपला अपमान वाटतो आणि हा अपमान सहन होत नाही, तो बेगमला देशातून बाहेर काढण्याची शिक्षा फरमावतो। बेगम अर्थात अस्वस्थ होते आणि अस्वस्थ झालेली बेगम बिरबलाकडे जाते। ती म्हणते की हा माझ्यावरचा अन्याय आहे। बिरबल म्हणतो, थांबा, मी हा विषय दूर करण्याचा प्रयत्न करतो। एक दोन दिवस जातात आणि दुसऱ्या दिवशी बिरबल पहाटे पहाटे बादशहाच्या शयनकक्षात जातो आणि सांगतो की महाराज, आपल्या बागेत मोत्यांचा पाऊस पडला आहे, आता आपल्याला मोती वेचायला जावं लागेल, कारण हे मोती आपल्या शाही खजान्याला श्रीमंत करून जातील। बादशहा देखील उठतो आणि बघतो तर खरंच बागेतल्या सगळ्या गवतावर मोती विखुरलेले असतात। तो म्हणतो, बिरबल, माणसं बोलवा आणि वेचून घ्या। बिरबल सांगतो, महाराज, हे जर मोती वेचायचे असतील तर एक अट आहे, ज्याचा खालून वारा गेला नाही त्यालाच हे मोती मोती म्हणून मिळू शकतील, अन्यथा याला हात लावताच त्याचं पाणी होऊन जाईल। बादशहा विचार करतो, मी तर या लायक नाही आहे। तो बिरबलाकडे बघतो, बिरबल म्हणतो, महाराज, मी पण नाही, माझा पण वारा गेला आहे। दरबारातल्या सगळ्या माणसांना बोलवलं जातं आणि प्रत्येकजण आपण कधी ना कधी पादलं असल्याचं ते कबूल करतात। बादशहाच्या लक्षात गोष्ट येते आणि तो शांतपणे आपल्या बेगमला बोलवायसाठी निघून जातो। बोलवल्यावर बादशहाला आपली चूक उमगलेली असते। असंच काहीसं सामाजिक बाबतीत घडतंय। याच आशयाची एक कविता संदीप खरेने लिहिलेली आहे, ती कविताही सांगतो आणि मूळ विषयाकडे वळतो। ढगकाळा ज्यातून एकही फिरला नाही, नभ असले मी अद्याप पाहिले नाही, नीती तत्वे फसवी गणिते दूरबरी, रक्तातील आदिमजीन्याची ओढ खरी। या ओळी तंतोतंतपणे आजच्या राजकीय परिस्थितीला लागू पडतात। द्विभार्य प्रतिबंधक कायदा, बलात्कार, विनयभंग या सगळ्या गोष्टी आता अगदी सहजतेनं समाजामध्ये स्वीकारल्या जाऊ लागलेल्या आहेत। हे स्वीकारलं जाणं योग्य की अयोग्य, नैतिकतेच्या मापदंडावर ते कसं आहे, हे सगळं अनुत्तरित आहे। कुटुंबात याची जाहीरपणे चर्चा होते आहे, समाज माध्यमात याची जाहीरपणे चर्चा होते आहे, याचं उदात्तीकरण केलं जात आहे आणि हे उदात्तीकरणच या संपूर्ण कुटुंब व्यवस्थेला धोकादायक आहे। विषय आहे धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांचा। मध्य प्रदेशातल्या इंदोर शहरामध्ये कुणी एक शर्मा नावाची स्त्री धनंजय मुंडेंच्या संपर्कात येते। ती त्यांच्या आयुष्याचा घटक बनून जाते। दीर्घकाळ हे संबंध लांब राहतात आणि अचानक काही वर्षानंतर हे संबंध उघड होतात। उघड झाल्यानंतर याची चर्चा दबक्या आवाजात फोटो व्हायरल करण्यामध्ये होऊ लागते। पुढे त्याच महिलेची एक बहीण थेट पोलीस ठाण्याचा दरवाजा गाठते आणि त्यांनी माझ्यावर बलात्कार केल्याचा आरोप करते। अत्याचाराचे आरोप होतात
तेव्हा या प्रकरणाला सामाजिक व्यासपीठ मिळतं आणि सामाजिक व्यासपीठ मिळाल्यावर मंत्री धनंजय मुंडे हा विषय सोशल मीडियावर समाज माध्यमांमध्ये उघडपणे मांडतात. ते कबूल करतात की माझे एका महिलेशी संबंध होते, ते संबंध घरच्यांना मान्य होते, त्या महिलेला आणि मला दोन अपत्य झालेली आहेत, त्या अपत्याचा अधिकृतरित्या सांभाळ मी करतो आहे, पण ती महिला आणि तिचे कुटुंबीय आता मला ब्लॅकमेल करतायत. आमची न्यायालयीन लढाई चालू आहे. आता धनंजय मुंडेंच्या या खुलाशानंतर धनंजय मुंडे प्रामाणिक कसे याबाबतची चर्चाही त्यांच्या समर्थकांच्यामधून चालू आहे. आता काही टेक्निकल मुद्द्यावर देखील चर्चा सुरू आहे. धनंजय मुंडेंचं हे दुसरं कुटुंब आहे, तर त्यांनी कुटुंब का लपवलं, त्याची मालमत्ता का लपवली, यावरून त्यांच्या आमदारकीवर काही परिणाम होईल का याबाबतही लोक बोलत आहेत. मुळात ज्या महिलेने ही तक्रार दाखल केलेली आहे त्या महिलेने स्वतःहून आपल्यावर अत्याचार झाल्याचं सांगितलं आहे. धनंजय मुंडेंनी त्या महिलेच्या बहिणीशी आपले संबंध असल्याचं जाहीरपणे सांगितलेलं आहे. तक्रार एक महिला करते आहे, खुलासा दुसऱ्या महिलेचा येतो आहे, म्हणजे आणखी एका पात्राची या कथेमध्ये एंट्री झालेली आहे. याबाबत ज्यांचा धनंजय मुंडेंशी राजकीय वाद आहे ती मंडळीसुद्धा बोलायला तयार नाहीत, कारण त्यांनीही कधीतरी कुठेतरी या विषयावर अडकलेले आहेत. म्हणजे हा सगळा प्रकार हम भी नकटे तुम भी नकटे ये नकटों का मेला आहे असाच दिसतोय. धनंजय मुंडेंवरती टीका करावी का? धनंजय मुंडेंच्या समाज माध्यमातील समर्थनाला कबुलीला मोठं म्हणून घ्यावं का असे काहीसे प्रश्न आहेत. माझ्या घरच्यांना माहीत आहे म्हणून माझ्या संबंधांना उघडपणे घ्यावं, खुल्या दिलानी घ्यावं असं धनंजय मुंडेंचं म्हणणं संयुक्तिक आहे का? मी त्या महिलेशी असलेल्या संबंधापासून झालेल्या माझ्या अपत्यांना सांभाळतोय ही धनंजय मुंडेंची भाषा त्यांची दर्यादिली समजावी का? हे नैतिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या योग्य आहे का? माझा एक सरळ सरळ दावा आहे. दावा असा आहे की प्राक्त नशीब असा जो प्रकार असतो ना, तो कोणी चित्रगुप्त ब्रह्मदेव असे कोणी लिहित नसतात. हे सगळं प्राक्तन हे सगळं नशीब लिहित असतो तो माणूस स्वतःच आपल्या भूतकाळात आपल्या कृतींच्या माध्यमातून. तो आपलं नशीब आधीच कधीतरी लिहून ठेवतो आणि त्याचे परिणाम भविष्यात भोगत असतो. म्हणजे 1997, 1998, 2003 वर्ष कोणतंही असो, धनंजय मुंडेंनी मध्य प्रदेशात आपलं प्राक्तन लिहून ठेवलं आणि तेच प्राक्तन आता 2020 साली राज्याचा मंत्री झाल्यावर त्यांच्या समोर आलेलं आहे. आता या सगळ्या प्रकारामध्ये धनंजय मुंडेंच्या प्रतिमेचं काय? यात कोण आणखी कोण कोण बोलत आहे, कोण बोलत नाही का, हे सगळे प्रश्न आहेत. पंकजा मुंडे यात उतरतील का, हाही प्रश्न आहे. पंकजा मुंडे बहुतेक उतरणार नाहीत अशी स्थिती आहे, कारण एक संवेदनशील स्त्री आपल्या कुटुंबातला अशा स्वरूपाच्या आरोपांमध्ये चर्चेत राहावं असं तिला कधीच वाटणार नाही. किंबहुना या आरोपांचं उत्तर देत असताना किंवा या आरोपांविषयी बोलत असताना त्यांना आपल्या मुलांना देखील हे समजून सांगणं खूप कठीण जाईल. मला त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी वाटते की आपली अपत्य जी असतात त्यांना या प्रश्नाची उत्तरं काय द्यायची? कदाचित राजकारणी म्हणून अपत्यांच्याकडून हवं ते वधवून घेता येऊ शकेल, पण त्यांच्या मनाची अवस्था काय असेल याचा विचार आपण कधी करणारच नाही आहोत का? नशीब 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 म्हणतात किंवा आपण जे समर्थन करत असतो ते समर्थन राजकारणातल्या यशापयशासाठी करत असतो, पण जे लिहिलं गेलं आहे ते आपणच लिहिलं आहे आणि तेच आपल्या समोर आलं आहे हे आपल्या लक्षातच येत नाही. राजकारणाची अवस्था तर यापेक्षा बिकट होत चालली आहे, खास करून बीडच्या राजकारणाची अवस्था बिकट होत चालली आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षावर महबूब शेखवरती अशा स्वरूपाचे आरोप झाले आणि महबूब शेखवरचे समर्थन करणारी मंडळी देखील पुढे आली. स्वाभाविक आहे, आरोप झाल्यावरती आरोप झाले म्हणून सांगणारी आणि समर्थन करणारी मंडळी पुढे येतीलच. असंच केजच्या माजी आमदारांच्या बाबतीमध्ये देखील घडलं. काही व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओच्याही समर्थनार्थ आणि विरोधात अशा दोन्ही प्रकारची मंडळी बोलू लागली. प्राक्तन लिहिलं जातं ना भूतकाळात, ते असं. ते पुढे भविष्यात नशीब म्हणून येतं, ते असं. बरं, यावर बीडमधल्या माणसांनी काही बोलावं तर मोती त्यांनाच वेचता येणार आहेत ज्यांची हवा कधी गेली नाही. त्यामुळं दुसरी बायको असणं, तिसरी बायको असणं, लफडं असणं हे आता त्या जिल्ह्याच्या राजकारणासाठी नवं उरलं आहे का? आणि नवं उरलं नसेल तर राजकारण कोणत्या दिशेनं जातं आहे हे देखील तपासलं पाहिजे. माझ्या घरच्यांची परवानगी आहे म्हणून गुन्हा करता येतो का? तुम्ही वाल्मिकीची गोष्ट ऐकली असेल वाल्याकोळी असताना. नारदानी एक सोपा प्रश्न वाल्याला विचारला होता, तुझ्या पापामध्ये भागीदार कोण ते तू बघितलंय का? तेव्हा वाल्या आपल्या घरी जातो, तो म्हणतो की मी लुटलेल्या धनात तुम्ही भागीदार होता, त्यातून पोट भरता. मग माझ्या पापात तुम्ही भागीदार आहात का? तेव्हा वडील, बायको, मुलगा सगळीच म्हणतात, आम्ही तू मुलगा, पती, पिता म्हणून आणलेल्या धनामध्ये संतुष्ट होऊ शकतो, पोट भरू शकतो, पण तुझ्या पापाचे भागीदार मात्र आम्ही होत नसतो. त्यामुळे पापाचा भागीदार कुटुंबातला कोणताच व्यक्ती होत नसतो. पण एक गोष्ट मात्र नक्की की त्या पापाची मानसिकदृष्ट्या फळं मात्र त्या कुटुंबाला नक्कीच भोगावी लागतात. यात वाटेकरी कोणीच नसतो, दुःख हलकं करण्याचा प्रयत्न होत असतो. बीडमधल्या राजकारण्यांच्या बाबतीत हे असंच काहीसं होत आहे का? तिथल्या लोकांनाही अशा स्वरूपाच्या राजकारणाची सवय लागली आहे का? त्यांच्या अन्य संबंधाविषयी त्यांना कुठलाच आक्षेप नाही आहे का? अशी सगळी प्रश्न पडलेली असतात. या प्रश्नाचं उत्तर मिळणं कठीण आहे. कदाचित हे प्रश्न विचारणंसुद्धा राजकीयदृष्ट्या आरोप समजलं जाईल. ज्याला जे समजायचं आहे ते समजावं, हा व्यक्तिगत विषय आहे हे सर्वथा मान्य आहे. पण माझ्यात हिम्मत आहे, मी 2 कुटुंब 3 कुटुंब सांभाळू शकतो, मी घरच्यांची परवानगी घेऊ शकतो, म्हणून मी काहीही करू शकतो, अशा स्वरूपाचं समर्थन सर्वथा अयोग्य ठरेल. अर्थात यावरचं भाष्य किंवा म्हणणं हे आता फक्त कवित्व गायल्यासारखं आहे. जे घडलंय ते घडून गेलंय. यावर पडदा पडणार आहे का? तर राजकीयदृष्ट्या कदाचित पडेल देखील. राजकारणात त्याची चर्चा थांबेल देखील. काही नवं येईपर्यंत लोक हा विषय चघळतील देखील, पुढे विसरून देखील जातील. पण माझं म्हणणं एकच आहे की कुठपर्यंत आपण अशी तुकडे चघळणार आहोत? राजकीय दृष्ट्या मोठ्या असलेल्या, समाजात मोठ्या असलेल्या मंडळींनी लोकांना उत्तरदायी होण्यापेक्षा कुटुंबाला उत्तरदायी होणं अधिक आवश्यक आहे, एवढंच मत याविषयी व्यक्त करता येईल. बाकी सगळी जनता सुज्ञ आहेत, तुम्ही देखील यावर आपलं मत व्यक्त करायला सुज्ञ आहात. अपेक्षा एवढीच की अभद्र भाषा बोलून आपले संस्कार दाखवू नका. धन्यवाद.